मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे तर्फे मंगळवारी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये सहभागी होण्याचं सांगली पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आवाहन केलेलं आहे. कोरोना आपत्तीत रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. हा तुटवडा भरून काढण्यास मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी आणि महात्मा गांधी पोलीस ठाणे यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी पोलीस ठाणे इथं सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर सुरू राहणार आहे. ज्या ज्यावेळी आपत्ती आली त्या त्यावेळी मिरज तालुक्यातील जनतेनं मदत कार्य करून सर्वांना दिलासा दिलाय. आज उपचारासाठी अनेक रुग्णांना रक्ताची गरज आहे. मिरज तालुक्यातील सर्वांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावं असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केलंय. नमस्कार, मी ए पी ए फडणीस, महात्मा गांधी पोलीस स्टेशन. मी सांगलीतल्या तमाम जनतेला आवाहन करतो, सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळं हॉस्पिटलमध्ये पेशंटना रक्ताचा कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं महात्मा गांधी पोलीस स्टेशन आणि डी वाय एस पी ऑफिस मिरज यांच्या संयुक्त उपक्रमानुसार आम्ही दिनांक 28 रोजी मंगळवारी रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तरी सांगलीतल्या तमाम जनतेनंही पोलीस स्टेशनला उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावं ही आमची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.